अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष आणि लोकप्रिय पोलीस निरीक्षक नजीर शेख यांची पदोन्नतीने बदली झाल्याने जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना आज भावपूर्ण निरोप देण्यात आला। पीआय नजीर शेख यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली असून ते 40 गाव येथे रुजू होण्याआधी आज त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जामनेर पोलीस स्टेशन मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पहूर पोलीस स्टेशनचे पीआय बोरसे हे उपस्थित होते। या प्रसंगी जामनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी बांधवांच्या वतीने नजीर शेख यांचा भव्य सत्कार करण्यात आला। याबरोबरच त्यांना रथामधून सवाद्य नाचत पोलीस बांधवांनी त्यांच्या निवासस्थानापर्यंत सुद्धा सोडण्यात आले। श्री बोरसे साहेब अधिकारी वर्ग आणि माझे सहकारी बंधू भगिनी, आजचे आपले लाडके साहेब यांना आपण आज निरोप देतोय। परंतु आज त्या साहेबांचं प्रमोशन झाल्यामुळे आपण आज त्यांना निरोप देतोय आपण। परंतु ते सर्वांचे लाडके साहेब आहेत आणि माडीदांनी सांगितल्याप्रमाणे कुठे काय हे झालेलं आहे, जखम झालेली आहे आणि त्या जखमीवर कोणता डॉक्टर पाठवायचा वगैरे, त्याप्रमाणे मनकवडे अधिकारी म्हणून आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीचे अधिकारी राहणारे असे आपले साहेब होते, लाडके साहेब सर्वांचे। निरोप देताना थोडं दुःख होत आहे, परंतु प्रमोशन झाल्यामुळे थोडा आनंद आहे। ही एक जमेची बाजू आहे सर। एवढं बोलून मी दोन शब्द संबोधतो। सत्कार मंत्री शेख साहेब यांना मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने भाविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सरांकडून आता मी इथं आलो, यापूर्वी ठीक आहे बऱ्याचशा गोष्टी माझ्या अवगत होतात, परंतु डमरू कसा फिरवायचा तो मला या साहेबांकडून शिकायला मिळालेला आहे। कोणत्या ठिकाणी कोणती चावी दिली तर कोणत्या ठिकाणी तोंड उघडेल हे मला साहेबांकडून शिकायला मिळालं। म्हणून म्हणतो सर, हरवलेल्या प्रत्येक क्षणांना नव्याने जिंकावं, हरवलेल्या प्रत्येक क्षणांना नव्याने जिंकावं आणि पोलीस स्टेशन कसं चालवावं हे पक्कच नजीर शेख साहेबांकडून शिकावं।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोरसे साहेब आणि आपले सत्कारमूर्ती मान्य श्री नजीर शेख साहेब यांना आपण आज त्यांची बढती झाल्यामुळे त्यांना आपण आज निरोप समारंभ करतोय. साहेबांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांभाळून घेतलं, कामं करून घेतले, त्या कामामध्ये आम्हाला खूप आनंद झाला. आदरणीय मंचावरील माझे गुरुवर्य आजी सत्कारमूर्ती पीआय साहेब, माझे ब्रदर ऑफिसर, तसेच पोलीस कमिशन स्टाफ सगळा, इथे साहेबांवर अतिशय मनापासून मनाच्या अंधकारापासून प्रेम करा सगळे पत्रकार मंडळी, तसे गावातील नागरिक, प्रतिष्ठित नागरिक. तर साहेबांविषयी मग काय बोलावं म्हणजे अजून काही विचार करून ठरलं नव्हतं. बघ आमची दिवसभराची मीटिंग कशी गेली साहेबांना माहिती आहे. तर आणि एकदम छोटे काही काय लोक असं मला सांगितलं, एकदम सुरुवातीला इथं आल्यानंतर पाहिलं तर एकदम व्यवस्थित चांगलं स्वरूप आहे. कामाच्या बघात काम मी करून घेणार उद्योग मला यायचे, एच डी ओ साहेब बोलायचे, तुम्हाला बोलायचे. आपल्या खात्यामध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप लागलं. कॉन्स्टेबलला पी एन राघवेल, पी एनला हवलदार राघवेल, हवलदारला जमदार राघवेल, जमदारला फौजदार राघवेल, फौजदारला इन्स्पेक्टर राघवेल. रागवला नाही तर तो कामच करून गेला. आणि शिस्तीचं खातं आहे आपलं, त्याच्यामुळे राग मानायची कोणी गरज नाही आहे. ज्याची त्याची ड्युटी, ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्याला काम देत गेलो, त्याच्याकडून काम करून घेतलं. कुठला माणूस कुठे काय काय काम करू शकतो हे मला माहिती होतं. मी तुमच्या 56 कर्मचाऱ्यांना ओळखत होतो का कोणता माणूस कुठल्या कामाचा आहे. त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला मी काम दिलेलं आहे आणि ते काम त्याच्याकडून करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे माझा 2.5 वर्षाचा काळ, पूर्वीचा 3 वर्षाचा काळ हा सक्सेस झालेला आहे. मी एकट्याने काही केलेलं नाही आहे, पूर्ण तुम्ही टीम चांगलं काम करून देईल. तुमचं मी तुमचं कॅप्टन होतो, तुमच्यामुळे इथे 2.5 वर्ष सुखाने समृद्धीने काढलेले आहे. तुम्ही मेहनत घेतली, तुम्ही ते काम केलं, एकटा कॅप्टन मॅच जिंकू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला जे सहकार्य केलं आणि मला कामामध्ये जी मदत केली, तुमचं त्याबद्दल मी आभारी आहे. पदोन्नती झालेली आहे माझी, मला पदोन्नतीचा आनंद होता. तर तुम्ही लोक नाराज झाले हुंडव्याची म्हणून पुष्टी झाली. म्हटलं मी साहेबांचा भक्त आहे, मला सगळं माझी श्रद्धा आहे साहेबावर आणि सबरी पण आहे. जे काय होईल ते चांगलंच होईल असं मी बोललो, तुम्हाला काहीच बोललो नाही. आणि पावाने माझा ऐकलं, श्रद्धा सबरी असल्यामुळे अपेक्षित ठिकाणी मला पुष्टी मिळाली. मी निफाड किंवा चाळीसगाव मागत होतो, तर निफाडला त्या साहेबांचं प्रमोशन झालं नाही म्हणून ती जागा रिक्त झाली नाही. चाळीसगावला मला पुष्टी मिळाली. त्या पोस्टिंगसाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे उपकारही माझ्यावर आहेत. आपलं मन पण चांगलं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. कुणा राग आला चालेल, पण तोटावर क्लिअर बोलत गेलो मी तू हे चुकला. आणि त्या किती जवळचा माणूस असला तरी त्याला माझ्या रायटरवरसुद्धा मी भडकलेलो बऱ्याच वेळा. त्याला त्याच्यात सुधारणा मी रागवेल नाही तर त्याच्यात सुधारणा कशी होईल. तर कामाच्या ओघात कोणा रागवला असेल, कोणाला माझ्याकडून थोडाफार त्रास झाला असेल, तर आज ह्या निरोप समारंभ प्रसंगी मी क्षमा मागतो. असं तुम्ही प्रेम मला द्यावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि जिल्ह्यात मी आहेच, तुमच्या काही अडीअडचणी असतील, कौटुंबिक असो, डिपार्टमेंटल असो, त्या सोडवण्यासाठी मी आहे. जो शक्य आहे तेवढं मी मदत करेन तुम्हाला. कधी कुठल्याही वेळेला माझ्याकडे या, मी तुमच्या मदतीला तयार आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण शेख साहेबांच्या सेंडऑफसाठी या ठिकाणी एकत्र जमलं. शेख साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांची 2 ओव्हरची इनिंग या ठिकाणी सक्सेसफुल केली. जामनेरमध्ये इंचार्ज सीट करत असताना हा काटेरी मुकुट आहे. कधी कधी कोणाची नाराजी, कधी कोणाचं काही, कोणी एखादी खुश सोडून देते, कधी कोणाच्या कानात काही उलट सांगून देते, आहे की नाही? तुम्ही अनुभवलं असेल का? अनुभवता का नाही? तर कधी काय होईल काही सांगता येत नाही. आपण कधी गणपती करासाठी चाललो, म्हसोबा कधी होईल सांगता येईल का? सेक्स म्हणून हे कामं करत असताना ही दुधारी तलवार सारखं आहे. ते घेऊन जाताना चालताना फार बरं वाटते, पण त्याची आंतरिक व्यथा फार वेगळं आहे. समजलं का? एवढे अशा ठिकाणी काम करत असताना सर्वांचं मनासारखं या ठिकाणी पब्लिकला सांभाळणं, आपला स्टाफ सांभाळणं, वरिष्ठांना सांभाळणं आहे की नाही? आणि हे सर्व करत असताना राजकीय सर्व बाबी, राजकीय दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं हे पण फार कठीण आहे. म्हणून या ठिकाणी काम करत असताना त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा ठसा या ठिकाणी उमटवला. पब्लिकमध्ये इमेज चांगली निर्माण केली. स्टाफ पण सुरक्षित राहिला. स्टाफ सुरक्षित राहून ते स्वतः सुरक्षित राहिले हे महत्त्वाची. याचा अर्थ ते सक्सेसफुल कार्यपद्धती त्यांची आहे. समजलं? व्यावसायिक परिपूर्णतेचा मुद्दा मी पहिल्यांदाच सांगितलं.
हे सर्व करत असताना हे सर्व करून कायदेशीर वाढी सर्व करून वरिष्ठ राजकीय बाजू सांभाळून स्टाफ सांभाळून आपण आपले मुलंबाळं सुखरूप सांभाळणं हे खऱ्या अर्थाने एक चांगल्या माणसाची कार्यपद्धती आहे आणि यशस्वी माणसाची गाथा आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. पुढचा येणारा त्यांच्यासाठी काळ पण चांगला तसंच परीक्षेचा ते डिव्हिजन जे आहे ते चांगलं डिव्हिजन आहे. मी तिथं 2 वर्ष काम केलं. पब्लिक फार चांगली आहे, लोक फार चांगले आहे, स्टाफ आपला स्टाफ त्या ठिकाणी आहे आणि हा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी एक परमिशन आहे. शेख साहेबांना त्यांची कार्यपद्धती त्यांनी असं त्या ठिकाणी अवलंबून याच्याकडे वेगळं करत बसायचे काही नसते. मनात एकच सांगतो मी, तर तुमच्या मनामध्ये आहे तसं पोटात आहे तसं ओटावर असलं पाहिजे. रागवत असेल तर मोकळ्या मनानं रागवा, बाकी काही गोष्टी करत बसायची गरज नाही. सकाळी रागावले संध्याकाळी विसरून जायची पण तयारी ठेवली पाहिजे. समजलं मग कोणत्या व्यसार होत नाही. त्या ठिकाणी कुटुंब आहे, कुटुंबात रागवाच लागते. 4 भाऊ असले तर 4ही एका मताचे नसतात. एका तुम्ही एखादी गोष्ट लहान भावाला आवडली तर मोठ्या भावाला तुमच्या आवडणार नाही. त्याबद्दल काही नाही, बरोबर नाही आहे. समजलं का? या स्टाफमध्ये तसंच राहणार आहे. वेगवेगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या संस्कारातून, आर्थिक सामाजिक सर्व परिस्थितीतून वेगळे लोक आले, वेगळे शैक्षणिक पद्धतीतून आले असतील. कोणाचं शिक्षण कमी, कोणाचं शिक्षण जास्त तसंही असते. दृष्टिकोन वेगळा वेगळा राहील. एकच फिर्याद आली की ते 2 मतं तयार होतील. इकडे पाटील साहेबाचं मत वेगळं राहील तर कदम साहेबाचं मत वेगळं राहील. मतभिन्नता राहणारच आहे. याचा अर्थ ते वैर नाही की नाही. मतभिन्नता राहणारच आहे ना. 4 भावामध्ये 1 मत नाही तर तुमच्या स्टाफमध्ये तसं राहू शकते. पण हा स्टाफ घेऊन चालत असताना तुम्ही सर्व लोक सुखरूप राहिले पाहिजे, तुमच्या नोकऱ्या सुखरूप राहिल्या पाहिजे. तुमच्या हातून या सर्व याही सर्वापेक्षा लोकांचे कामं चांगले झाले पाहिजे. लोकांमध्ये इमेज ह्या स्टाफची आणखी चांगली वाढली पाहिजे, चांगली इमेज निर्माण झाली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. शेख साहेबांसाठी चांगला स्टाफ तिथं उपलब्ध आहे. त्यांनी असंच चांगलं काम करावं असं मी त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी सदिच्छा शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा मी सदिच्छा शुभेच्छा देतो की त्यांना चांगलं सुख समृद्धी, त्यांना चांगलं आरोग्य लाभो. आणि तुमच्यासाठी पण आणखी चांगले येणारे पी आय सुद्धा चांगले येऊ तुम्हा लोकांना साहेबांसाठी आहे की नाही. आणि मग मी आहेच तिकडे, काही असलं तर मग Yeah.
तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।